या संघांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि नागेश मेडेकर आणि या सगळ्या सहकाऱ्यांना धन्यवाद देतो की आपण अशा पद्धतीने कोल्हापूर तालुक्यातील क्रिकेट प्रेमींना हे ग्राउंड उपलब्ध करून दिले, व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध करून दिलं आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटची पंढरी या ठिकाणी सुंदर असं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। मी मनापासून या ठिकाणी सगळ्याच आयोजकांचं या ठिकाणी धन्यवाद देतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि पोर्टी प्लसचे सगळेच माझे खेळाडू या ग्राउंडवर खेळत आहेत त्या दोन्ही संघांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब, आपला बहुमूल्य वेळ आमच्यासाठी या ठिकाणी खर्च केला त्याबद्दल नक्कीच रोहिदास शेठ पिंगले, त्याच्यानंतर आमचे संदेश शेठ पाटील, आमचे दमदार व्यक्तिमत्व कर्जत खालापूर विधानसभेचे आमदार म्हणून एक डॅशिंग व्यक्तिमत्व आणि दिलदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आमचे महेंद्र शेठ थोरवे साहेब या ठिकाणी रजा घेतात। याबद्दल आपण बघतो दीपक शेठ लोते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा विनंती करू की आपण व्यासपीठावरती या। बारा धाबा धाव पलकावरती लागल्यात आणि पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे। सप्रेम गोलंदाजी मार्क वर्दी, आपण पाहतोय आई एकविरा ग्रुप खालापूर ची ताकद आता आपण बघितली, कारण जर बघायला गेलं तर चार दिवस सलग बरेचसे मान्यवर व्यासपीठावरती येत आहेत आणि त्यांची मात्र हजेरी या व्यासपीठावरती लागतीय। सर्वांचं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत। हा चेंडू अगदी सुंदर देखना फटका आणि चेंडू फेकून दिला तो सीमारेषेच्या पलीकडे आलेला हा बिग हिट षटकार डीजे। धन्यवाद पलकावरती या चेंडूवरती अगदी सन्मानपूर्वक सन्मान दिला आणि एक दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, त्या ठिकाणी काय घडलं आपण पाहतोय मैदानामध्ये आणि या चेंडूवरती मात्र दोन धाबा खर्च झाल्यात आणि या दोन धाब्याच्या बरोबरीनं पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। षटक संपला तर निर्माला पंचांचा आला, धाव पलकावरती धाबा लागल्या त्या 20 धाबा डीजे। नक्कीच व्यासपीठावरती आपण बघतोय सुरेश पार्टे साहेब व्यासपीठावरती आलेत, त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत असेल। अगदी पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, धावपलकावरती धाबा लागल्यात त्या 20 धाबा। सप्रेम मात्र महागडा ठरलाय, प्रत्येक चेंडूवरती त्याचे आक्रमण चढवलं, 40+ मनगडामध्ये ताकद मात्र मैदानावरती अगदी युवा खेळाडूंना पाहायला मिळते। या चेंडूवरती कार्पेट पद्धतीचा फटका, क्षेत्ररक्षकाच्या अगदी हिमांशूच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि एकच धाब्या चेंडूवरती मिळते आणि एका धाब्याच्या बरोबरीनं एका धाब्याच्या साह्यानं मात्र धावपलकावरती धाबा येतात। ते दुसरा षटक प्रगतीपथावरती असताना 21 धाबा। प्रवीण मंडप डेकोरेशनचे मालक प्रवीण पार्टे, आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या आमच्याकडून लाख लाख शुभेच्छा असतील। अगदी पूर्ण खबरदारी त्यांच्या माध्यमातून घेतली जाते आणि विक्रांतचा हा चेंडू सुंदर फटका, तेवढ्या ताकदीचं क्षेत्ररक्षण करण्याचं काम मात्र सप्रेम करतोय। जेल सोडला या चेंडूवरती आणि दुसरी धाव मात्र सहज पूर्ण झाली आणि या दोन धाब्याच्या बरोबरीनं टोटल धाबा धाव पलकावरती लागल्यात त्या 23 धाबा। पंचांचा निर्णय मात्र अंतिम मानला जाईल, प्लीज सहकार्य करा। अंपायरचा कॉल आहे ना, प्लेयरचा कॉल आहे। तिसरे पंच
गुड्डा मात्रे तुषार मात्रे अंडर आर्म क्रिकेट चे अगदी बादशाह म्हणून ज्यांची ओळख आहे ते गुड्डा मात्रे आपण बघतो तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये काय घडलंय आणि काय बिघडलंय पाण्यासाठी 24 लाईव्ह इव्हेंट च्या माध्यमातून तिसऱ्या पंचांची भूमिका पार पाडतायत. नो नाहीये, नो नाहीये पंच. आपण बघतोय अगदी धाव पलकावरती धावा लागल्यात त्या तेबी जबा या चेंडूवरती जबरदस्त प्रहार चढवला आणि इष्टरक्षकच्या हातामध्ये हा चेंडू भिसापला. अगदी रघु हा फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर डिझे. धन्यवाद. धाव पलकावरती धावा लागल्यात त्या तेबी सभा. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. विक्रांत आपण बघतोय लवजी विपक्ष धनबे स्पोर्ट्स अलिबाग महेंद्र मात्रेंचा हा संघ मैदानावरती उतरलाय. नॉश टायकर एंडला उभे आहेत ते. पंकज कटकर काटककर आपण बघतोय या चेंडूवरती मात्र बाद झालेत आणि आणखीन एक मोठा हादरा बसलाय तो धनबे स्पोर्ट्स अलिबाग टीमला डिझे. मोहक टीमचा कर्णधार, मोहक संघाचा कर्णधार आणि डेरवली संघाचा कर्णधार आपण नाणेफेकसाठी त्वरित या. सेकंड सेमी फायनलची लढत मैदानावरती होईल. आपणाला विनंती आहे डेरवली टीमचा कर्णधार आणि मोहक टीमचा कर्णधार या चेंडूवरती डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला आणि या चेंडूवरती मात्र एकच धाव मिळते. एका धाब्याच्या बरोबरीनं टोटल धाबा धावपलकावरती येत आहेत. त्या पहिल्या सत्राचा खेळ चालू असताना 24 धाबा धाव पलकावरती आल्या. दुसरं षटक प्रगती पथावरती विक्रांत आपण पाहतो गोलंदाजी मार्गवरती या चेंडूवरती बराचसा काळ चेंडू आवेते. तीन तीन शतरक्षक चेंडूच्या दिशेने होत आहेत. या ठिकाणी मात्र जेल सुटला आणि काय झालं महेंद्र मात्रे सारखा दादा फलंदाज मैदानाच्या बाहेर डिझे. आपण मान्यवरांना विनंती करू. सुरेश पार्टे साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौलला करायचं टॉस बॉक्समध्ये. मयूर मंडप डेकोरेशनचे पालक आहेत. आपण बघतोय सुरेश पार्टे साहेब व्यासपीठावरती आलेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल मात्र केला जातोय. एक बाजूला डेरवली तर एका बाजूला मोहो. हे दोन्ही टीम्सनं अगदी चांगला खेळ्या मैदानावरती पहिल्या दुसऱ्या दिवशी केला. अतिशय सुंदर कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपण बघितली. पण धावपलकावरती धावा लागल्यात त्या
धनवंत स्पोर्ट्स अलिबाग टीम ऐसी 25 धाबा येणार शेवटचे 12 चेंडू आणि गरज ती 26 धाबांची लवजी टीमला डीजे खेल त्याने मैदानावरती केला येणार शेवटचे चेंडू शिल्लक ते 12 आणि गरज आहे जिंकण्यासाठी ती 26 धाबांची लवजी टीमची सलामीची जोडी मैदानामध्ये नवनाथ मामुनकर आणि विक्रांत ही जोडी आता मैदानावरती आहे पुढची मॅच सुद्धा 2 ओव्हरची असेल याची नोंद कमिटीने खेळाडूंनी घ्यायची आहे डेरवली आणि मोह या दोन्ही टीम्सला विनंती असेल कि पुढील मॅच सुद्धा 2 षटकांची असेल याची नोंद घ्यायची आहे येणारे शेवटचे 12 चेंडू आणि 26 धाबांची गरज मैदानावरती स्ट्रायकर एंडला उभा आहे तो नवनाथ मामुनकर आणि नॉन स्ट्रायकरला विक्रांत गोलंदाजी मार्क वरती विलास विलास भाऊ आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती अगदी 24 लाईव्ह इव्हेंट संदेश पाटील यांची ही संपूर्ण टीम आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षकांसाठी ही फार मोठी मेजबानी आणि या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस आहे ज्याच्यासाठी केला होता अट्टास शेवटचा दिवस गोड बाबा प्रवीण शेठ पारडे या मंडप डेकोरेशनचे मालक आहेत स्वतः आणि आज त्यांचा वाढदिवस आहे आज मोठ्या उत्साहामध्ये मात्र तो वाढदिवस साजरा होईल नागेशजी मेडेकर आम्हाला सांगतात कारण त्यांचे ते फार जवळचे मित्र आहेत त्यांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती या पहिला चेंडू अगदी या चेंडूला अगदी जागा बनवली पॉईंट क्षेत्रातला क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत गेला आणि चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मिळते एकच धाव येणारे आहे चेंडू शिल्लक येते आता 11 आणि गरज ती 25 धाबांची 11 चेंडू 25 धाबा विलास पवार बैलगाडा शर्यत प्रेमी गुण लेखकाच्या भूमिकेमध्ये आमच्या समोर जोडले गेलेत फार मोठं व्यक्तिमत्व पवार की पावर आपण 4 दिवस मैदानावरती पाहतोय चंद्रकांत पिंगले मॅचचा अंध घेतात त्याच्यानंतर आमचे वासुदेव नाना मेडेकर त्याच्यानंतर आमचे राजेश शेठ पारडे उमेश गायकवाड नागेश शेठ मेडेकर आणि आमचे पार्टे साहेब व्यासपीठावरती आहेत आणि हा चेंडू मात्र खेळपट्टीवरती आपण पाहतो निर्धाव गेला निर्धाव चेंडूची मात्र सांगता वारंवार जर झाली तर मात्र एक आव्हानात्मक टार्गेट सेट करायला मात्र दमचाक होईल ती लवजी टीमची कारण 40+ हा अनुभव आहे विलास मात्र गोलंदाजी मार्गवरती आहेत विलास भाऊंचा हा चेंडू अगदी जबरदस्त तटून काढलाय क्वांटिश लॉंगॉपच्या क्षेत्रक्षेत्राला अगदी चेंडू भेदून गेला सीमारेषेच्या पलीकडे आलेला हा दणदणीत चौकार डीजे कोपोलीचा गोड आवाज तुषार धुमाल यांना विनंती की आपण व्यासपीठावरती या 5 धाबा धाव फलकावरती लागल्यात आपण पाहतोय उपसरपंच या ठिकाणी आमचे मोहगावचे प्रवीण शेठ मात्रे व्यासपीठावरती अगदी त्यांची मॅच आहे बुर्जी त्यासाठी त्यांची पूर्ण खबरदारी घेत आहेत या चेंडूवरती विक्रांतनं जबरदस्त ट्रॅव्हल केला चेंडू पाहिले क्षेत्रामध्ये चेंडू गोलीच्या वेगानं सीमारेषेपलीकडे आलेला हा दणदणी दुसरा चौकार डीजे
आई एकवीरा ग्रुप खालापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने स्पर्धा अगदी प्रमुख घटक आहेत या संस्थेचे आपण बघतोय नागेश शेठ मेडेकर आणि यांच्यावरती असलेला प्रेम आणि त्यांच्या प्रेमाखातीर बरेचसे मान्यवर व्यासपीठावरती येतात. या चेंडूवरती काय घडलं, डायरेक्ट आदला पॅडवरती हा चेंडू एकच धाब्या चेंडूवरती मिळतोय आणि एका धाब्याच्या बरोबरीनं 26 धाबांचा पाटला करताना धावपलकावरती धाबा आल्या त्या 10 धाबा. अंकेश तांबडे आपण बघतोय मुख्य पंच, स्क्वेअरलेग पंच आमचे बाला सालुंके दोन्ही पंचांचं आपण स्वागत करू. बैलगाडी शर्यतीचा वरती असलेलं प्रेम आमचे गणेश सावंत व्यासपीठावरती आले, त्यांचं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत असेल. अजूनही 16 धाबांची गरज आहे, अजूनही 16 धाबांची गरज. या चेंडूवरती काय घडलं, यष्टीरक्षकांना फार मोठी चुकी केली, चेंडू पकडायला हवा होता. या चेंडूवरती पंचांना इशारा दिला वाईट चेंडूचा आणि या दोन धाबा तब्बल जोडल्या जातील. या दोन धाब्याच्या बरोबरीनं 12 धाबा धावपलकावरती. अगदी पंचांवरती मात्र त्या ठिकाणी आक्षेप घालू नका, कारण जो का निर्णय पंचांचा असेल तो अंतिम मानला जाईल. कारण 40+ खेळाडू महेशजी मात्रे आणि वाईट चेंडूला रिव्ह्यू नाही आहे असा कमिटीकडून निर्णय आलाय. आपण बघतोय या चेंडूवरती काय घडलं, वाईटचा इशारा मात्र अंकितजी तांबडेनं आम्हाला दिला, त्याच्यावरती घेतलेली ही एक धाव. या तब्बल दोन धाबा जोडल्या जातील, 26 धाबांचा वाढला करताना धावपलकावरती धाबा आल्यात त्या 12 धाबा. अजूनही 14 धाबांची गरज आहे. पहिलं षटक प्रगती पथावरती बिलास गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. बिलासनं अगदी पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्च केली, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवरती चौकार, चौथ्या चेंडूवरती चौकार, पाचव्या चेंडूवरती एक धाब आणि धावपलकावरती धाबा लागल्या त्या टोटल 12 धाबा. या चेंडूवरती विक्रांतला फसवला, अगदी 40+ च्या खेळाडूंनी मात्र या युवा खेळाडूला विक्रांतला मात्र या चेंडूवरती अगदी गुंतवून ठेवलं आणि विकेट किपरनं मात्र सुंदर कामगिरी मैदानावरती केली. मोठा आदरा बसलाय तो लवजी टिमला डीजे. नक्कीच विक्रांत, खऱ्या अर्थाने विक्रांतचं कौतुक केलं पाहिजे. आमच्या पंचांचा बोर्डसुद्धा वरती झाला नव्हता तेव्हा त्यांनी खेळपट्टी सोडली. या खेळाडूसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत, खरंच अतिशय गुणधर्म आणि ही शिस्तबद्ध आहे खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेटची शिस्त. आणि त्यामुळे आपण पाहतो लवजी टीमचा विक्रांतला मात्र या ठिकाणी शुभेच्छा असतील. धावपलकावरती धाबा लागल्यात त्या 12 धाबा, शेवटचे 6 चेंडू आणि गरज आहे ती 14 धाबांची. रुपेश गोलंदाजी मार्क बर्दी आपण पाहतोय 40+ हा खेळाडू धनवा स्पोर्ट्स अलिबाग विपक्ष अल्पेश 11 लवजी. अल्पेश आपण पाहतोय गोव्यावरून या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांना शुभेच्छा असतील आमच्याकडून. या चेंडूवरती जबरदस्त प्रहार चढवलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, आणखीन एक मोठा आदरा बसतोय त्या ठिकाणी. आणि नवनाथ मामुणकरच्या पारीचा मात्र अंत होते, संधी असेल ती डीजे ऑपरेटरला. शेवटचे 5 चेंडू रुचिर मात्रे 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आम्हाला सांगतात की शेवटचे 5 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. 12 धाबा धावपलकावरती लागल्यात. शैलेश तरकुडेच्या मनगडामध्ये ती ताकद आहे 14 धाबा करायची, पण त्या धावा होणार का हे पाहणं फार गरजेचं आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, अजून एक मोठा आदरा बसतो तो लवजी टीमला डीजे.
त्याचा ज्वलंत उदाहरण 40+ अगदी युवा खेळाडूंना या ठिकाणी पराग्रस्त गर्दी आहे. येणारे शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 4 आणि गरज आहे ती 14 धावांची. 4 चेंडू 14 धावा. कुणाल नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना झालाय. कुणाल ठोंबरे आपण पाहतोय. कुणाल आणि सप्रेम ही जोडी आता मैदानावरती आहे. अल्पेश 11 नावाना हा अल्पेश आपण पाहतोय गोव्याला गेलेत. गोव्यावरून मॅचचा अंदाज घेतात. आता ते अडचणीत आले असतील. शेवटचे 4 चेंडू 14 धावा. या 14 धावा होणार का याच्यासाठी असलेला हा संघर्ष मैदानावरती. आई एकबिरा ग्रुपवरती चषकावरती नाव करण्यासाठी आई लढत मैदानावरती. ही कडवी झुंज, ही अस्तित्वाची लढाई, ही गावाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न. 4 चेंडू आणि 14 धाबा. शेवटचे 4 चेंडू 14 धाबा. धावपलकावरती धाबा लागल्यात त्या 12 धाबा. सुरेश पाटे साहेब व्यासपीठावरून मॅचचा अंदाज घेतात. त्यांचा पण स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. गणेश सावंत आपण बघतोय सकाळपासून अगदी त्याने हजेरी लावली व्यासपीठावरती. 4 चेंडू 14 धाबा. कुणाल ठोंबरेला सुद्धा बांधून ठेवला चेंडूवरती. 3 चेंडू 14 धाबा. सुंदर कामगिरी मैदानावरती. रुपेश या गोलंदाजासाठी सुंदर कामगिरी, कौतुकास्पद कामगिरी मैदानावरती चालू आहे. आणि गरज आहे ती शेवटचे 3 चेंडू आणि 14 धाबा. 3 चेंडू 14 धाबा. एका दुसरा मोठा फटका अगदी विजयाच्या जवळ आणू शकतो लवची टीमला. पण या चेंडूवरती काय घडलं? चेंडू फेकून दिला कुणाल ठोंबरेनं आणि या चेंडूवरती जान निर्माण केली कुणालनं. डीजे दोन चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. शेवटचे 2 चेंडू 8 धावा. कुणाल ठोंबरे बघा दादा फलंदाज 40+ हा खेळाडू मात्र चेंडूवरती गेला. दुसरी धाव घेतली जाते मैदानामध्ये. 2 धावा पूर्ण झाल्यात आणि तिसरी धाव पूर्ण करण्यासाठी हा संघर्ष. या चेंडूवरती फसवलं सप्रेमला. परतावं लागणार. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते आता. एक चेंडू आणि 7 धावांची गरज. डीजे ते आमचे रुपेश कराल साहेबांकडून. 1 चेंडू 6 धाबा. षटकार मारला लवजी टीमच्या कर्ण क्षेत्र फलंदाजांना. तर मात्र तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. 500 रुपयाचं पारितोषिक असेल. केतनजी गायकवाड साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. शेवटचा 1 चेंडू आणि 6 धाबा. संजय सोलंकी आपण बघतोय मॅचचा अंदाज घेत आहेत. त्याच्यानंतर शैलेश थरगुडेंचे मात्र हृदयाचे ठोके वाढलेत. आता ठक 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 करतात. शेवटचा 1 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे मैदानामध्ये. बाला नवीन फलंदाज मोहन बाला आपण बघतो नॉ स्ट्रायकरला उभा आहे. कुणालला मात्र आता जान निर्माण करावी लागणार. 40+ धनवीर स्पोर्ट्स अलिबाग. आम्ही अलिबागवरून का आलोय खालापूरमध्ये. त्याचं ज्वलंत उदाहरण या मैदानावरती त्यांना दाखवून दिलं. त्यांच्या मनगडामधली ही ताकद आपण सर्वजण पाहतोय. शेवटचा 1 चेंडू आणि 6 धाबा. या चेंडूवरती काय घडलं? पंच आमच्याकडे बोलतात. मात्र पंचांचा इशाराला वाईट चेंडू आणि 1 धाव जोडली जाईल या अवांतर धाबेच्या मदतीनं. शेवटचा 1 चेंडू आणि 5 धाबा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम असेल याची नोंद दोन्ही टीम्सने घ्यायची आहे. या चेंडूवरती बराचसा मोठा फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. सुंदर जेल टिपली जाते. सामना जिंकला येतो. 40+ धनवीर स्पोर्ट्स अलिबाग टीम साठी ताल्या झाल्या पाहिजेत. अतिशय सुंदर कामगिरी मैदानावरती. अगदी जिंकता जिंकता हरला लवजी संघ. अल्पेश तरकुडे आता अडचणीत आला असेल गोव्याला. कारण शेवटचा 1 चेंडू आणि 6 धावांची गरज होती. कुणाल ठोंबरेनं तो प्रयत्न केला होता. पण 40+ महेंद्र मात्रेची ही मी तर म्हणे हालचाल अतिशय महत्वाची ठरली. आणि त्या गोलंदाजांना रुपेशनं मात्र ही कामगिरी पूर्ण पत्ते पार पडली. आपण विनंती करू कर्णधाराला की आपण नाणेफेकीसाठी व्यासपीठावरती लगेच या. नाही मो डेरवली संघटना
क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. मोर टीमची सलामीची जोडी लगेच पाठवायची. मोर टीम आपण व्यासपीठाच्या समोर या ठिकाणी आपल्यासाठी चेअर ठेवल्यात खेळाडूंसाठी. हॅलो मोर टीमचे